आज आपण कांदा आणि बटाट्यापासून खूप झटपट होणारा असा नाश्ता बनवणार आहोत। यासाठी एका कांद्याच्या अशा पद्धतीने चकत्या बनवून घेतलेले आहेत आणि जे हे दोन बटाटे आहेत ते आपण किसून घेणार आहोत। तर हे बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत। किसून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामधले सगळे पाणी काढून टाकायचे। हा किस पूर्णपणे नितळून घ्या, यामध्ये कसलेच पाणी राहता कामा नये। या किसामध्ये 1/2 कप बेसन पीठ घालायचं आहे। वाटीने म्हणाल तर हे बेसन पीठ अर्धी वाटी आहे। हे बेसन पीठ स्वच्छ चाळून घेतलेले आहे। सुरुवातीला बटाट्याचा किस आणि बेसन पीठ पाणी न घालताच मिक्स करून घ्या। हे चांगले मिसळले गेले की यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचे बॅटर तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर आता यामध्ये काही सुके मसाले घालूया। 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद, बारीक कट करून घेतलेल्या 3 हिरव्या मिरच्या, या मिरच्या जास्त तिखट नाहीत, 1/2 चमचा धने पावडर, थोडीशी कोथिंबीर, 1/2 चमचा गरम मसाला आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा हे बॅटर मिक्स करून घेऊया। तर आता आपले मसालेसुद्धा या बॅटरमध्ये व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत। आता आपण गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवूया। पॅन गरम होत आहे तोपर्यंत तुम्ही पाहू शकतात की कशा पद्धतीने मी या कांद्याच्या चकत्या गोल पाडून घेतलेल्या आहेत आणि त्या किती पातळ आहेत। तर आता या पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवूया। आता आपले तेलसुद्धा चांगले गरम झालेले आहे आणि तयार केलेले जे बॅटर होते ते अशा पद्धतीने या पॅनमध्ये पसरून घ्यायचे आहे। जेवढे पातळ होईल तेवढे पातळसर पसरून घ्यावे आणि यावरती एक कांद्याची चकती ठेवायची आहे। या चकतीला थोडेसे प्रेस करून पुन्हा एकदा वरतून 1 चमचा बॅटर घालायचं आहे आणि जेवढे गोल होईल तेवढे गोल अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने जेवढ्या या पॅनमध्ये टिक्क्या बसतील तेवढ्या टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। तर अशाच पद्धतीने इथे मी 3 ते 4 टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत। या टिक्क्या तळताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे, म्हणजे मग हे चांगले तळले जाते। तर आता याला पलटून घेऊया। पुन्हा खालची बाजू 2 ते 3 मिनिटांनंतर पलटून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकतात की अशा पद्धतीने आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत। तर हा नाश्ता तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोट्या छोट्या भुकेसाठी बनवू शकतात। आहे ना एकदम 2 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा।